डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक लढे उभारले, त्यातील सर्वात जास्त काळ चालणारा लढा म्हणून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा लढा म्हटला जाईल. बाबासाहेबांनी सलग 5 वर्ष 7 महिने 11 दिवस हा लढा जुना बैलबाजार पटांगण गोदावरी नदी किनारी पंचवटी येथून दिला. या लढ्याचा स्मृती जतन करण्याच्या हेतूने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र विजयराव जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सत्याग्रह भूमी समिती या संस्थेची 2008 साली स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील आंबेडकरी अनुयायांना दिनांक 2 मार्च काळाराम मंदिर प्रवेशदिनी नाशिक येथील गोदावरी नदीच्या तीरावरील ऐतिहासिक पवित्र स्थळाला भेट देऊन या प्रवेश लढ्यातील शूर सेनानींना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले. या वर्षी समितीच्या वतीने 2 मार्च ते 8 मार्च असा अभिवादन सप्ताह आयोजित केला असून त्याची सांगता 8 मार्च रोजी करण्यात येईल. या निमित्ताने सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे व सुप्रसिद्ध गायिका निशा भगत यांच्या भीमगीतांच्या गायनाचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता शूर सत्याग्रहींना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत, आंबेडकरांचे वंशज व राष्ट्रीय नेते भीमराव आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, दैनिक सम्राटचे संपादक बबनराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व समितीचे अध्यक्ष विजयराव जाधव आहेत. स्वागताध्यक्ष नारायणजी गायकवाड असणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान रामचंद्र जाधव, अनिल पगारे, मोहन अडांगळे, बॉबी काळे, विजय जाधव, अनिल आहिरे, डॉक्टर सुभाष काळी यांनी केले आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह ते सत्याग्रहींचा अभिवादन करण्याचा कार्यक्रम 2 मार्चला मुंबईमध्ये होतोय आणि त्या सप्ताहामध्ये 8 मार्चमध्ये त्याचा समारोप नाशिक मुक्कामी जुन्या बैल बाजार ठिकाणी नाशिकची जी बडी मंडळी आहे आमची मोहनभाऊ अडांगळे, जाधव साहेब आहे, अनिल पगारे साहेब आहे आणि त्या अनिल आहे, सगळी मंडळी आहे, बडे बडे डॉक्टर काळे, मिसेस काळे आहेत. या सगळ्यांच्या प्रयत्नाने तो कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि नारायण गायकवाड आहे पण त्यांच्यामध्ये आमच्या बरोबर. या सगळ्या मंडळींनी स्वतः कष्ट करून स्वतःच्या खर्चानं सगळं हे करून तिथे कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे साहेब, छगन भुजबळ साहेब, नंतर बाबासाहेबांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर, सम्राटचे संपादक बबन कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजू, डॉक्टर राजू वाघमारे हे प्रसिद्ध राहणार आहेत. आम्ही सगळे आहोत. मी महाराष्ट्रातल्या लोकांना, विशेषतः नाशिकच्या लोकांना नम्र विनंती करीन तर त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झाले पाहिजे. आणि याच्यापूर्वी तुम्ही आलेला आहात इथे महाराष्ट्रातून लोक याही कार्यक्रमाला यावं आणि 8 मार्चचा कार्यक्रम यशस्वी करावा. आणि 8 मार्चच्या कार्यक्रमाच्या नंतर आमची नाशिककर मंडळीला माझी विनंती आहे का पुढच्या कार्यक्रमाच्या आधी स्मारकासाठी काहीतरी चळवळ सुरू झालेली आहे तुमची आणि ते कुठेतरी मार्गी लागेल हीच आमची मुंबईकरांची अपेक्षा आहे. म्हणून एवढ्या लांब येऊन त्यांच्या याला आम्ही हे करत असतो आणि ही मंडळी त्या दृष्टीनं मला वाटतं दे आर कॅपेबल आणि ते करतील नक्की काम अशी मला आशा आहे. म्हणून 8 मार्चच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं, पत्रकार मंडळींनी उपस्थित राहावं हीच माझी कळकळीची विनंती आहे. मी मोहन अडांगळे, नाशिक येथे 2 मार्च 1930 रोजी जो बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता तर त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन म्हणून आम्ही विजय जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली जी सत्याग्रही भूमी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा कार्यक्रम हा 8 मार्च रोजी गोदावरी ठेवलेला आहे. तरी मी सर्व नाशिककर व सर्व महाराष्ट्रातील बौद्ध जनतेला असे आवाहन करतो की सर्वांनी 8 मार्च रोजी आपल्या नाशिक येथे गोदावरी तीरी येऊन सर्व सत्याग्रहींना अभिवादन करावे अशी विनंती. जय भीम.